हेलो फ्रेंड्स, दिस इज प्रशांत सर एंड वेलकम बैक टू अवर यूट्यूब चैनल नारायणी टेक अकेडमी। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्ये नेहमी बोलतो। कृपया धूम्रपान करू नका, कृपया माझ्यावर ओरडू नका, कृपया इथे गाडी उभी करू नका, कृपया ही नोटीस काढू नका, कृपया इथे थांबू नका। तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्या अगोदर जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। चला, या वाक्यांसाठीचा फॉर्म्युला काय आहे तो आपण जाणून घेऊया। एखाद्याला विनंती करताना, रिक्वेस्ट करताना आपण कृपया म्हणजेच प्लीज या शब्दाचा वापर करत असतो। मग फॉर्म्युला काय बरं होईल? तर सुरुवातीला प्लीज आणि त्यानंतर सेंटेन्स, सुरुवातीला प्लीज आणि त्यानंतर सेंटेन्स। चला, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काही वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते जाणून घेऊया। कृपया धूम्रपान करू नका, प्लीज डोंट स्मोक, प्लीज डोंट स्मोक। पुढचं वाक्य बघा, कृपया माझ्यावर ओरडू नका, प्लीज डोंट शाउट ॲट मी, प्लीज डोंट शाउट ॲट मी। कृपया इथे गाडी उभी करू नका, प्लीज डोंट पार्क हियर, प्लीज डोंट पार्क हियर। कृपया इथे थांबू नका, प्लीज डोंट स्टॉप हियर, प्लीज डोंट स्टॉप हियर। त्यानंतर पुढचं वाक्य तुम्हाला याचं प्रॅक्टिस म्हणून दिलेलं आहे, बघा। कृपया ही नोटीस काढू नका, हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा रीतीने बोलायचे ते तुम्ही मला खाली कॉमेंट्स करून नक्की सांगा। आपला हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर्स करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा। थँक्स फॉर वॉचिंग।